हजार फूट उंचीवर असलेल्या धबधब्यावर आंघोळ करायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू. नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोळ उंबारपाडा तापापाणी गरम पाण्याचे झरे पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांसोबत दुर्दैवी घटना घडलीय. तब्बल 1500 फुटावरून हा तरुण खाली पडला आणि त्यातच त्याचा जागीच मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार तक्षील संजाबाई प्रजापती असं मृत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो सूरत येथील सार्वजनिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला महाविद्यालयात शिकत होता. त्याच्या 10 ते 12 मित्रांसोबत पिंपळसोड येथील कुंडा रिसॉर्ट येथे सहलीसाठी आला होता. दुपारी 1 ते 1.5 वाजेच्या सुमारास हे सर्वजण उंबारपाडा शॉवर पॉइंट धबधब्यावर पोहोचले. तिथे आंघोळ करत असताना खडकावर शेवाळ असल्याने त्याचा पाय घसरला आणि तो 1500 फूट खाली खडकावर आपटल्याने डोक्याला गंभीर इजा झाली, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना कळवताच सदर ठिकाणी पोलीस आणि वन कर्मचारी अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट घेत पाहणी केली. त्यानंतर सुमारे 1500 फूट खोल दरीतून पंचनामा करून मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने तिवशाची माळी येथे रस्त्यावर काढण्यात आला. त्यानंतर 5 वाजेच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची माहिती मिळाली.